नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी भेळ बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक कुरमुरे घेतलेले त्याला चिरमुरे पण म्हणतात आणि हे बघा एकदम कुरकुरीत असे आहे त्याला काय करायचं जर कुरकुरीत जर तुमचे नसतील असे क्रिस्पी जर नसतील ना तर तव्यामध्ये किंवा कडाईमध्ये थोड्या वेळा गरम करायचे असे परतायचे तर असे होतात बघा एक डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि कधी पण असे कुरमुरे चिरमुरे घेतो ना तर त्यांना साफ करून घ्यायचे काय घाण वगैरे असेल तर ते निघून जा जाते आता त्यात टाकायचं साहित्य बघा एक मीडियम आकाराचा कांदा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही असं कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकणारे एक अर्ध टेमॅटो बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा अर्धी वा, अर्धी वाटी मका घेतलेली आहे ही फ्रेश मका आहे थोड्याशा मीठ टाकून त्याला मी शिजवून घेतलेलं आहे ह्याच्यात टाकायच्यात आपल्याला डाळिंबीचे बी दाणे काढून घेतलेले आहेत बघा ह्या टाकायचे आपल्याला एक मिडियम आकाराचा बटाटा असं तुकडे करून टाकायचे कापून जरी तुम्ही पहिला घेतलं तरी चालेल तशा पद्धतीमध्ये तुकडे करायचे आपण जेव्हा हलवतो ना चमच्याला तेव्हा सुद्धा हे बारीक होतात आता ह्याच्यामध्ये साहित्य घेतलेलं आहे बघा ही भाजकी चण्याची डाळ आहे तिकटवाली खरदाणे घेतलेले आहेत दोन प्रकारचे फुटाने घेतलेल्या आहेत ह्यांच्या पण रेसिपी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत हे आपण टाकून घेऊया आपल्याकडं ज्या गोष्टी असतील त्या घ्यायच्या असं नाही आहे की टाकलं म्हणजे ते सगळं घेतलं पाहिजे ह्याच्यामध्ये खारी शेव माझ्याकडे बुंदी आहे थोडीशी खारी शेव घेतलेली आहे ह्याच्यामध्ये माझ्याकडे मिक्स फरसाण आहे बघा अशा पद्धतीचा मक्याचा त्याचे पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे कसा बनवायचा तो आणि जर चिरमुरे नसले का नाही पो तर पोहेसुद्धा तुम्ही हे भाजून करू शकता त्याने पण होतात झटपट असं करायचं त्याच्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस टाकून घेऊया लिंबाचं बी वगैरे मी काढून घेतलं एक चमच्यावर टाकायचं यापेक्षा जास्त टाकायचं नाही आहे त्याच्यात मी एक चटणी टाकणार आहे बघा ही चटणीची रेसिपी पण अपलोड केलेली आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवर त्याची लिंकसुद्धा बसेल दोन चमचे घेतलेले आहे फक्त चाट मसाला एक छोटा एक चमचा घेतलेला आहे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मिरची पावडर तिकटाप्रमाणे टाका तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे चवीप्रमाणे टाकायचं मीठ त्यात टाकणारे बघा एक छोट्या आकाराची मिरची कापून घेतलेली आहे त्यात टाकायचे दोन ते तीन चिमूट साखर पिठी साखर आहे आपली जी मोठी साखर आहे ना त्याला मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स कसं करायचं तुम्ही जर डब्याचं झाकण लावून जरी हलवलं की तरी पण चालेल आणि अशा पद्धतीने बघा मिक्स केलं तर मिक्स चांगलं होतं बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीत आता आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया वाडग घेतलेलं आहे त्यात तुम्हाला मी काढून दाखवते काय होतं माहिती आहे का, का मुलांना काय तर असं वेगळं दुपारच्या टायमात मधल्या वेळेमध्ये खायला अशा भुका लागल्या तर आपल्यालासुद्धा होतं आणि मुलांनासुद्धा होतं तर करून बघायचं असतं आता कसे फ्रेश मका वगैरे चांगल्या भेटतात आणि ह्यातलं काय माहिती आहे काही बाकीचं जे साहित्य आहे ते कमी जास्त केलं तरी चालतं नसेल तरी मेन साहित्य जरी टाकलं तरी पण चालेल सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर पहिल्याच मी अपलोड केलेल्या आहेत मस्त बघा झालेले आहे अशा पद्धतीमध्ये करून बघा आता वरून मी ह्याच्यामध्ये थोडीशी बघा शेव टाकते थोडीशी टाकायची मिरची पावडर थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकू आहे ही डाळिंबीचं बी करून बघा झटपट असे तुम्हाला दाखवलेलं काय तर वेगळी रेसिपी दाखवली रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा